एवढंच या प्रसंगी मी आपल्याला सांगतो। आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगलं काम जे आहे हे चांगलं काम आपल्याला करत राहायचं आहे, एवढंच आम्हाला बाळासाहेबांनी दिघे साहेबांनी शिकवलेलं। आम्ही हा निर्णय आणि ज्या ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी सभेमध्ये मला माहीत आहे भुमरे साहेब ही सगळी आपली माणसं आहेत, ही तुमच्या प्रेमापोटी माझ्या प्रेमापोटी हे सगळे लोक आलेले आहेत। परंतु मी काही ठिकाणी पाहिलंय काही लोकांच्या ज्या सभा होतात रोड शो होतात त्याच्यामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक कार्यकर्ते पाठवले जातात। आता ही वेळ तुमच्यावर आली आहे म्हणून तुम्हाला वाटतं की भुमरे साहेबांनी पण अशी माणसं आणली आहेत, परंतु ही गर्दी तशी नाही आहे, ही प्रेमापोटी आलेली गर्दी आहे, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। मगाशी अनेक लोकांनी सांगितलेलं आहे की खोके आणि काय दुसरा एक शब्द दोनच शब्द आहेत त्यांच्या शब्दकोशामध्ये की, परंतु आपल्याला मी सांगतो आता बाळासाहेबांची शिवसेना आणि जेव्हा निवडणुका 2019 झाल्या त्यावेळेस आपल्या सगळ्यांना माहीत आहे भुमरे साहेब तुम्ही पण त्यावेळेस आपण शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणूक लढवली, बाळासाहेबांचा फोटो एकीकडे आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचा फोटो एकीकडे आपण मागितलं ना सर, आपण युतीचा प्रचार केला आणि ज्या लोकांनी मतदान केलं ते युती म्हणून केलं आपल्याला आणि युतीचं सरकार या ठिकाणी स्थापन होईल म्हणून केलं, सगळ्यांची भावना तीच होती। परंतु दुर्दैवाने घडलं काय, जे आपण कधी करायला नको होतं ते केलं, मग विश्वासघात लोकांचा मतदारांशी कोणी केला, मतदारांशी बेईमानी कोणी केली याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। आमच्या लोकांना गद्दार आणि खोके म्हणण्यापेक्षा त्याचा खोक्याचा हिशोब मी आज काढत नाही, परंतु हे आपण आत्मचिंतन केलं पाहिजे, या मतदारांची प्रतारणा, बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा, हिंदुत्वाशी प्रतारणा आणि युतीच्या भारतीय जनता पक्षाची प्रतारणा, विश्वासघात कोणी केला याचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता। मी आपल्याला एवढंच सांगेन की हे राज्य जे आहे हे सर्वसामान्य लोकांचं राज्य आहे, या राज्यामध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आम्ही करणार आहोत। आजच आम्ही शेतकऱ्यांसाठी देखील अनेक निर्णय घेतले, शेतकऱ्यांना जे रेग्युलर कर्ज फेड करत होते 50,000 जे परतफेडीचे पैसे त्याचा निर्णय आम्ही घेतला, त्याचबरोबर अनेक निर्णय आम्ही घेतले। आज देखील आम्ही या ठिकाणी जे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं आणि त्यांना देखील आम्ही निर्णय घेतला आहे, त्याचाही GR काढण्याचा आज निर्णय आम्ही घेतलेला आहे। गोगलगाईच्यामुळे नुकसान होत होतं त्याचाही आम्ही निर्णय घेतला आहे, 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर शेतीला नुकसान भरपाई दिली पाहिजे याचाही निर्णय आम्ही घेतला आहे। त्याचबरोबर NDRF दुप्पट मदत देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर तातडीने 5,000 रुपये आपण जिथं देत होतो तिथे 15,000 रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। आणि म्हणून असे अनेक निर्णय आपण शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहेत। तिसरं ते आपल्या जो जनावरांचा आजार जो आहे लंपी जो आजार आहे पशुधनावरचा, त्या संदर्भात देखील NDRFचे जे निकष आहेत ते देखील लावण्याचा आम्ही आजच्या या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे। या शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाल्या पाहिजे यासाठी।